आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धोनेवाडीत मोठं राजकीय परिवर्तन, 51 तरुण भारतीय जनता पार्टीत दाखल. सीमा भागात राजकारण तापलं आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय घडामोडी वेगात होत आहे. आमदार सौ शशिकला जुल्ले यांच्या विकास कामाला मोठं प्राधान्य मिळत आहे. परिणामी भारतीय जनता पार्टीत धोनेवाडीत 51 तरुणांनी प्रवेश घेतला आहे. यावेळी बसवप्रसाद जुल्ले, दादासू सुतार, महेश कांबळे, बाबासू निगवे, सुशांत मेकळके, बाबासू खडके, दीपक खोत, धोंडीराम पाटील, अमोल सासने, रमेश खोत, अण्णाप्पा घाडके, एकनाथ माळी, ओंकार जाधव हे यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी धोनेवाडीहून शिवाजी भोरे. गेले 4.5 वर्षापासून ह्या भागात वहिनीजींनी अनेक विकास काम केले आणि हे विकास काम बघून अनेक लोक आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि आज पण हिथं बसवज्योती युवा मंच धोनेवाडी ह्याचं सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांना मी BJP निपाणीकडून हार्दिक स्वागत करू इच्छितो. आणि तसं तुम्हा सर्वांना माहीत आहे, आजच्या काळात सगळे लोक युवकांवर फोकस करायलेत, कारण जगात सर्वात भारत देशात युवकांची संख्या जास्त आहे. आणि जे आमचं युवा शक्ती आहे तेच आमचं राष्ट्रचं पण शक्ती आहे. आणि जे लोक आमचं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायलेत त्याचा जास्ती जास्त युवक वर्ग आहे, कारण भारतीय जनता पक्ष एक आगळा वेगळा पक्ष आहे. कारण विकासाचं राजकार करणार कुठलं तर पक्ष असलं तर ते भारतीय जनता पक्ष आहे म्हणून सांगायला अभिमान वाटतंय. आणि तसंच तुम्हा सर्वांना माहीत आहे, आता इलेक्शनला पण खूप वेळ राहिलेलं नाही, तर आम्ही सगळे मिळून एकच उद्देश ठेवून काम करायला पाहिजे. समूहाच्या माध्यमातून आपल्या युवकांच्या, म्हणजे किती 2800 आपले युवक आपल्या संस्थेमध्ये काम करतात, तर ते 2800 जे काही आहेत त्याच्यामध्ये 2500 पर्यंत युवक आपल्या ग्रामीण भागातून, निपाणी आणि चिकोडीतूनच आहेत. त्यांना एक संधी मिळाली की एक संस्था आहे म्हणून तेवढ्या लोकांना आपण नोकरी लावू शकलो, अजूनही देखील नोकरी लावू शकतोय. आताच आपण दोघंही अनेक वर्षापासून आपण कार्यरत आहे, समाजसेवा करायला लागलोय, राजकारणामध्ये आता वरती आलेलं आहे. परंतु आज मला खूप आनंद होतोय की आमच्या जे ज्योतिप्रसाद असतील किंवा बसवप्रसाद असतील, त्यांनी देखील आल्यानंतर आमचं थोडंसं काम हलकं केलं. मला महिलांचं जबाबदारी होतं, अण्णांना पुरा समाजाचं जबाबदारी होतं, युवकांचं जबाबदारी कोण घेणार? तर आज आमचे बसवप्रसाद असतील किंवा आमचे मुलं असतील, बसवज्योती यूथ फाउंडेशन करून त्या यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या भागामध्ये असणाऱ्या युवकांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यायचा प्रयत्न गेल्या चार महिन्यामध्ये सुरू केलेला आहे. कारण आपलं झाडं लावण्याचं असेल किंवा शाळेच्या मुलांना मदत करायचं असेल किंवा युवकांना GST ट्रेनिंग प्रोग्राम देण्याचं असेल किंवा अजूनही आमचा सगळा योजना चालू आहे की आमच्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या युवकांना कुठल्या पद्धतीचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या पायावरती उभारण्याकरिता फक्त नोकरी एकच पर्याय नाही आहे, परंतु ते आपण स्वतः बिझनेस करून, स्वतः उद्योगधंदा करून आपल्या पायावरती आपण राहायचं आहे. आणि एक इच्छा आहे की आमच्या मतदारसंघामध्ये असणारे युवक दुसऱ्यांच्याकडं असं मागण्यापेक्षा, नोकरी मागण्यापेक्षा तुम्ही असं तयार व्हायला पाहिजे की तुम्ही 10 लोकांना असं नोकरी देण्यासारखं हे युवा मंच तयार व्हायला पाहिजे. बाहेर कुठलं तर पक्षात जाऊ असं काही तुम्हाला घडणार नाही, तुम्ही विश्वास ठेवा, नक्कीच चांगलं काम करत जावा. आणि असंच आपण युवकांना सगळं प्रोत्साहन देत युवा मंचातर्फे आता बसवज्योती युथ फाउंडेशन जे केलेलं आहे त्याच्यातर्फे KSIS ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा, एक धारवाडला पहिला बॅच साधारणपणे आम्ही 250 टार्गेट केलं होतं, साधारणपणे 150 वर मुलं तिथं ऑलरेडी तिथं जाऊन त्यांनी घेत आहेत. हे जरा विचार करून आम्ही एकदा कॅम्पस, आपलं निपाणी कॅम्पस असतील किंवा XMB कॅम्पसमध्ये एक 250-300 मुलांचं 15 दिवस किंवा 30 दिवसाचं एक शॉर्ट टर्म कोर्स होता KSIS प्रिलिमिनरी तयारीसाठी. हे एक प्रोग्राम तिथं रेसिडेन्शियल आणि बोर्डिंग, लॉजिंग आणि फी पण फ्री होईल, थोडक्यात ह्याच्यामध्ये करावं म्हणून विचार आहे. ते सुद्धा पुढच्या काळात आणि एकदा एक्झाम घेऊन ते सुद्धा चालू करायचा विचार आहे. पहिल्यांदा हे सर्व कार्यक्रम चालू केलं आहे. हे संस्थेतर्फे फक्त लोन असतील, आपलं डिपॉझिट एवढंच नव्हं, परंतु त्यामध्ये लोकांचा सुद्धा उपयोग होण्याचा
कारण आम्ही शोधून काढून ते सुद्धा करत आहेत ह्या बिरेश्वर संस्थेमार्फत. काही युवकांना नोकरी तर दिलंयच, नोकरी तर प्रश्नच नाही, त्याच अगदी चॅरिटी फाउंडेशन असतील, मेंबर डेव्हलपमेंट फंडमध्ये असेल, काही मठमान्यांना किंवा देवळाला काही काम करायचं असतील किंवा सामूहिक विहीर बांधायचं काम असतील, आता सिद्ध गाठगे बंधूंचं विहीरसुद्धा थोडक्या दिवसात चालू होणार आहे, असं काही विधायक कार्य आपण आणून आमच्याकडे द्यावं आणि नक्कीच करूया. मी आणि एकदा हे सर्व युवमंचाचं मुलाशी आणि एकदा हार्दिक अभिनंदन करून विचार संपतो.